आपण पाहतो त्यासाठी आमच्या शहर काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून आणि पायल तिवारी फाउंडेशनचे पक्षाच्या माध्यमातून काँग्रेस हाऊसमध्ये रोज दुपारी 4 ते 6 ह्या दरम्यान सुरू होणार आहे आणि शकत नाही आहे. आजकाल संपूर्ण राज्य लेचीपेची भूमिका घेते आणि स्वयं त्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी घटनेच्या स्थळी भेट राज्यातील मुख्यमंत्र्यांना देता येत नाही आणि मग आमच्या पक्षाने विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये त्याचा निषेध केला आहे. तीव्र शब्दामध्ये निषेध करतात आणि मग काँग्रेस पक्ष आणि पायल फाउंडेशन यांनी ठरवले की पुणे शहराचा तरी आपण राहिला पाहिजे. केवळ आपण मेणबत्ती मोर्चा काढून अशा घटना झाल्याचं निषेध करून भागला नाही तर मुलींना सर्व करण्यामध्ये पारंगत होतील. आणि आत्ता आमचे जे भिंगारे सर आहेत मार्शल आर्टमध्ये ते ब्लॅक बेल्ट आहे त्यांचा, तर ते स्वतः हे प्रशिक्षण देणार आहेत. त्याच्यामध्ये वुमन सेल्फ डिफेन्सच्या अंडर त्यांनी बरेचसे क्लासेस इथे घेतलेले आहेत. पण आत्ताची जी परिस्थिती आहे तर कमीत कमी त्या महिलेने आपला बचाव करणं हे फार गरजेचं आहे. नुसतं मेणबत्त्या लावून किंवा निषेध करून त्यांची सांत्वना करण्याची गरज नाही, आज मुलीला ताकद देण्याची गरज आहे. आपली मुलगी जेव्हा घराबाहेर जाते तेव्हा आई बाप जीवावर दगड ठेवतात की बाबा ही किती वाजता येईल, कशी येईल आणि काय येईल. त्याच्यामुळे तिला जर ताकद दिली तर आईवडिलांनी कोण की नाही माझी मुलगी 2 जणांना पकडून मारू शकते हे ह्या प्रशिक्षणातनं त्यांना मिळणार आहे. आणि ह्या सिक्युरिटीच्या हिशोबानेच आम्ही हे वुमन सेल्फ डिफेन्स काँग्रेस पार्टी आणि पायल तिवारी फाउंडेशनच्या अंतर्गत चालू केलं आहे.